या सुंदर संगीत आपल्या विभागात किंवा आपल्या गावापर्यंत पोहोचवा <coughs> जातो मॅच च्या कल्पेश कल्पेशारा क्रमांक पहिलं पहिलाच बॉल अप्समच्या बाहेर पंचांचा इशारा इतस नो बॉल आणि त्याच्यावरती एक एक्स्ट्रा धाव टोटल दोन धावा मिळतील शरक क्रमांक पहिला घेऊन कल्पेश घरत आहेत दोन सलामीचे बॅटर्स आपण स्ट्रायकर एंडला सगीरला पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला आशिक ही जोडी मैदानामध्ये आहे पहिलाच बॉल नो आणि त्याच्यावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळाल्या टोटल धावसंख्या फळकावरती दोन कुठल्याच प्रकारचा चेंडू अजूनपर्यंत खेळून झालेला नाही आहे गोलंदाज यार कल्पेश चेंडू क्रमांक पहिला घेऊन पहा हा चांगला बॉल आहे बॅटची कडा होती आणि आणखी एक सिंगल धाव पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीनं धावसंख्या प्रथम ताप बॅटिंग करताना जाऊन पोहोचली गेली टोटल तीन आकडावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला पॉवर प्लेस आपण पहिलं शरक पाहतोय ही पहिली मॅच यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत आई गावदेवी स्पोर्ट्स खोलीवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम एन आर बोरपाडा अशी आपण दुसऱ्या सत्रातली पहिली मॅच आणि तदनंतर टीम गावदेवी स्पोर्ट्स झोंडा उडवली आणि यातला विजेता संघ अशी मॅच पाहणार आहोत स्वतःपर्यंत हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या पद्धतीने लढले बॉल यावेळेस पहा इनफिल्डला क्रॉस केलाय शेतरक्षक पाठी आहे आणि तदनंतर झेल टिपली जाईल प्रज्वलच्या माध्यमातून आणि विकेट क्रमांक पहिला हा पहिला झटका फलंदाज सगीर मैदानाच्या बाहेर परततोय धन्यवाद डीजे नितेश साउंड बोरपाडा खूप सार धन्यवाद त्यांचा दिशेने बाबूला पाहतोय शरद क्रमांक पहिल्या पथावरती असताना जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती आतापर्यंत जोडला गेला टोटल तीन जिथे ते दोन चेनचा खेळ समाप्त झाला सगीर माघारी परतले गेलेत पहिलाच बॉल नो प्लस वन एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळाली होती दोन धावा धावात सगीरची बॅटची कडा आणि एक सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये आणि येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती अर्थात दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला परतावं लागलं जिथे प्रज्वल मात्र जेलखाली पोहोचले आणि एका विकेटच्या नुकसानवरती धावा तीन बाबू अप्समच्या बाहेर चेंडू सरळ निघून गेले यष्टक्षकाच्या हातामध्ये मध्ये आतिश ठाकरेला आपण पाहतो यष्टक्षकाच्या भूमिकेमध्ये डॉटबॉलची समाप्ती आपण पाहिजे कल्पेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी चालू आहे तीन चेंडू तीन धावा एक विकेट सुरुवातीच्या घडीला थोड्याशा चुका केल्या होत्या पण आता चुका सुधारताना गोलंदाजी करतात कल्पेश चेंडू क्रमांक चौथा बाबूच्या विपक्षामध्ये हलक्या गतीने चेंडू अगदी पायावरनं स्वीप केल्या पाठीमागे क्षेत्रक्षक फेकी वेगाने आणि त्यांना तर नावची संधी देखील चान्सेस होते चान्सेस फार होते कारण की यष्टांपर्यंत चेंडू पोहोचला होता पण खेळाडू क्रीज पर्यंत फार दूर होता कदाचित पंचानने विकेट देखील देऊ शकले असते पण सर्वात पहिलं काम रक्षकाचं की यष्टांपर्यंत चेंडूला स्पर्श करणं हा महत्वाचा काम होता म्हणून अनेकदा पाहतोय ना की ज्या वेळेस तुम्हाला रनआउट पाहिजे असतो ना यष्टांच्या पुढे उभे राहण्याच्या पेक्षा तुम्ही यष्टांच्या पाठी जितकं उभा असाल ना तितके चान्सेस जास्त आहेत हवे म यावेळेस पहा जखमेवरती मीठ सोडण्याचं काम बाबू करेल बॉलला सरळ पाठवला जाईल रेषा बाहेर पंचांचा इशारा चौकार धन्यवाद तिझे धन्यवाद तिचे डिसिजन कळवा चौकार या आहे पणचं डिसिजन पण तो चौकार आहे षटकार आहे चौकार ओके फाईन आमच्यापर्यंत डिसिजन चेक केला जाईल लाईव्हमध्ये बांबू आड़वाला चेक केला पण लाईव्हमध्ये बांबू आड़वाला त्यामुळे दिसत नाही आहे पुन्हा चेक करूयात बांबू आडवा आला त्यामुळे नाही दिसत ऑनफिल्ड डिसिजन चौकार चला चार धावा फळकावरती आहेत टोटल धावसंख्या संख्या फळकावरती चौकारने नऊ बोलत यार आवस पहा या वेळेस यश उद्ध्वस फलंदाज होतोय बाद त्रिफळाची धन्यवाद ज्या पद्धतीने दिनआउट विकेटची चर्चा करत होतो बघाय अतिश तिथे विकेट कदाचित मिळाली देखील असती पण आपण प्रॉपर पोझिशन पाहतो ना की यस्टांच्या ज्या दिशेने बॉल येतोय त्याच्या पाठी उभं राहणं गरजेचं असतं कारण की दोन फॅक्टर तिथून ऑन होतात जर पाठी उभं राहिला तर ज्या वेळेस क्षेत्ररक्षक थ्रो करत असतो अगदी यस्टांवरच्या दिशेने करत असतो त्यामुळे हो चान्सेस असतात क्लीन डिरेक्ट हिट लागण्याचे आणि जर नाही हो तर तुम्हाला चेंडू कलेक्ट करून तिथे तुम्हाला ठाऊक असतं की चेंडू शकता पण जर पुढे उभं राहिलं तर अनेकदा आपण चेंडू गॅदर करण्यासाठी पुढे जात असतो त्यामुळे एसट्या फार दूर देखील आणि एस चेंडू पोहोचवणं कठीण देखील जातं आणि कधी कधी डिरेक्ट हिट देखील होत असतात पण ते आपण हात टाकून अडवतो सो so, प्रॉपर पोझिशन मध्ये तुम्हाला येऊन जर केलं असतं तर कदाचित तो विकेट पाहायला मिळाला असता पण बाबूने येणाऱ्या पुढच्या चेंडू ती चौकार जोडला आणि तदनंतर ज्या चुका केल्या होत्या त्या चुकांवरती परतफेड करताना आपण गोलंदाज कल्पेशला पाहिला जाता जाता विकेट मिळवला दोन विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फळकावरती नऊ आणि गोलंदाजीवरती गोलंदाज प्रदीपला आपण पाहतोय गोलंदाजीवरती गोलंदाज प्रदीप हा पहा हा शिक्षा चाललाय सरळ बॉल सीमा रेषा बाहेर षटकार धावसंख्या फळकावरती जोडला गेला टोटल पंधरा आकड्यावरती पुढचाच बॉल खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक तिथे आहे पाठीमागे प्रोटेक्ट करतील जय जयु घरत आहेत तिथे आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत दावा दोन बनवल्या जातील आणि या दोन दावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती सेव्हन्टीन सतरा आकड्यावरती एका बाजूने विकेट पडलेत पण दुसऱ्या बाजूने आशिक तक धरून मॅच मध्यात बॅटिंग करू शकतात बाबू परतले गेले एक चौकार बाबूच्या बॅटमधन खूप चांगल्या पद्धतीने आता मिजानच्या जोडीला आपण आशिकला पाहतोय आणखी एक चांगला बॉल क्षेत्ररक्षक तिथे पोचू शकले नाही आणि त्यानंतर बॅकअप प्रोटेक्शन डीप मधून दिलं जाईल फेकी राईट पण क्लोज होत क्लोज होतं पोचले सुखरूपरित्या पोचले गेले आणि दोन धावा मात्र कंप्लीट आणि धावसं आकडावरती जिथे शरद क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत चेंडूचा सा खेळ समाप्त झालाय टोटल तीन पहिला चेंडू सहा मग लगातार दोन चेंडूवरती दोन डबल लावा पुन्हा एकदा उडवलाय आशिकच्या बॅटमधून आणखी एक धमाका अजून एक ब्लास्ट अजून एक चेंडू पाठवलाय षटकार संख्या फळकावरती जोर जोडल्या गेला टोटल ट्वेंटी फाईव्ह आणि चार चेंडूंना फेस करताना आशिकच्या बाटमधन हे विस्फोटक फलंदाजी वैयक्तिक सोळा धावा त्याने बनवलाय चार मध्ये पाचवाच बॉल पुन्हा एकदा उडवलाय अजून एक धमाका येतोय अजून एक तडा काय येतोय आशिकच्या बॅटमधनं याला थांबवणं आता कठीण आहे आणखी एक षटका थँक यू बॅट बाट दोन षटकार एका रो मध्ये आणि शेवटचा अंतिम चेंडू पंचांचा इशारा वाईड एक्स्ट्राच्या स्वरूपात दावा संघ हा षटक फार खर्चिक गेला आतापर्यंत या षटकामध्ये जर धावांचा विचार केला तर बावीस जावा तब्बल तीन षटकार तेवीस जावा आलात तब्बल तीन षटकार पाहिलेत दोन डबल धावा पाहिलात आणि एक वाईड पाहिलं आणि अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिथे मागच्या दोन चेंडूवरती आशिकने लगातार दोन षटकार जोडलेत पुढचाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न मिड विकेटचा क्षेत्र रक्षक तिथे पोहोचला आणि फेकी करेपर्यंत आता एकच सिंगल असेल एकापेक्षा अधिक काही नसेल एका एक सिंगलच्या मदतीनं शरक देखील समाप्त झालंय सडक सम, शरक समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या थर्टी थ्री तेहतीस साकडावरती जवळजवळ साडे सोळाच्या सरासरीने जिथे पहिल्या शतकात कल्पेश कल्पेशने धावा खर्च केलेल्या त्या म्हणजेच टोटल थँक यू दिसे खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवा मैदानात पाणी पोचवा तर इथे जर बघितलं गेलं तर दोन शतकांचा खेळ समाप्त झालाय पहिला शतक फार चांगला होता पहिल्या शतकामध्ये चौकार आला होता पण दोन महत्वाचे विकेट ज्यामध्ये बाबू आणि सगीर दोघे परतले होते पण दुसरं षटक फार जास्त महागड ज्यामध्ये मोठे फटके पाहिले डबल सिंगल्स पाहिल्या वाईट चेंडू एक्स्ट्राच्या चे स्वरूपात देखील दावा पाहिला टोटल दाव विचार केला तर आता फळकावरती आपण पाहायला मिळतात तेतीस आकडावरती वरती क्रमांक तीस आतिश पहिलाच बॉल हवेमध्ये फटका फसलाय क्षेत्रक्षक तिथे पोहोचेल आणि आशिकला आता आता माघारी परतावं लागेल आतिशला मिळाली सफळता विकेट क्रमांक तिसरा नवीन मॅटर ताबिशील आपण पाहतोय आज उमेरची अनुपस्थिती दिसते एक महत्वाचा खेळाडू एस डी स्पोर्ट्स मापोलीचा उमेर डॉन आज अवेलेबल नाही आहेत आय थिंक सो कारण चित्र दिसत देखील नितीश ठाकरे तयार ताबिश बॅट मधन हल्ला चढवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आता तिथे पोहोचतील आणि एक विकेट टिपला जाईल आतिश ठाकरे आता माघारी पुनच्या एकदा कमबॅक चे इशारे देतोय यानंतर होणारी मॅच गावदेवी स्पोर्ट्स खुलिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये येणार बोरपाडा अशी आपण पाहणार आहोत सो दोन्ही संघांचे कर्णधार आपण रेडी राहायचा खुलिवली संघाचे कर्णधार इथपर्यंत पोहोचले बोरपाडा संघ आपण देखील इथे आहेत उपस्थित यानंतर मॅच आपण पाहणार आहोत कालचा दिवस शेवटचा अंतिम जर बघितला गेलं तर खुनी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पप्पुला नाडीटने संघ पाहत होतो दोन चेंडू आठदाब्यांची गरज असताना षटकार आला आणि एक चेंडू दोनची ची गरज असताना खुनी संघाची जी घेतलेली सगळी मेहनत एका बाजूने झुकताना पाहिली पण प्रत्येक हार ही तुमचा उद्याचा विजय लिहित असते त्यामुळे त्या हारमधून काहीतरी शिकत चला पण विसरून चालणार नाही कोणी संघाचा हॅट्रिक चेंडू आहे यावेळेस पहा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक तिथे जर बघितलं तर निघून जाईल चौकाराकरिता चार धावा नवीन बॅटर उमेर आहेत चेक करा तिथे धन्यवाद आपण चर्चा करत होतो की उमेर डॉन आहेत अवेलेबल पण क्रमांक सहा वरती पाठवला गेला म्हणजे बॅटिंग ऑर्डर्स मध्ये थोडेसे चेंजेस पाहिलेत आपण आणि आल्या आल्या पहिलाच बॉल चौकाराखाली पाठवला गेला आणि चौकाराने आणि दहा संख्या फळक्यावरती थोडी सवांदतीस Navin zuna, zuna na. आदरणीय श्रीकांतजी दुर्वे साहेबांचं इथे शुभागमन झालं वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे तुम्हाला मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे स्मृती चषक दोन हजार चोवीस मध्ये आपलं हार्दिक स्वागत सेवन जोडी त्यांचे पिताश्री आपण पाहतोय शुभागमन इथे झालं वेलकम 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 आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जातो मॅच दिशेने धावसंख्या फळकावरती जोडला गेला थर्टी सेवन तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला ठाकरे हा हवे मध्ये चेंडू आहे ड्रॉप केली गेली आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल एका सिंगलच्या मदतीने संख्या फळकावरती देखील वाढलात दावा फळकावरती जोडला जातील थर्टी एट अडतीस या आकड्यावरती शतक क्रमांक प्रगतीपथावरती जिथे तिसरा पाहतोय आपण प्रथम बॅटिंग करताना आपण एस डी स्पोर्ट्स महापोली संघाला पाहतोय मैदानामध्ये अडतीस जावा फळकावरती आहेत पुढचा आज बॉल अगदी सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल चाललाय सरळ सीमा बाहेर ऑर्थोडॉक्स कोनरच्या क्षेत्रामध्ये चौकार आलाय धन्यवाद तर चौकाराने धावसंख्या फळकावरती फोर्टी टू बेचाळीस पोहोचला गेलात पाच चेडूंचा खेळ देखील समाप्त शेवटचा अंतिम शेडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इथे बाकांचा वापर करताना ऑफसाईडला खेळला गेलाय ड्राईव्ह केला गेला ऑफ ड्राईव्ह ला आणि त्यानंतर एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने शरक देखील समाप्त होत आहे मिजान डॉन आणि उमेर डॉन दोन बंधूंना आपण मैदानामध्ये पाहतोय आणि इथे संख्या फळकावरती जर बघितली तर टोटल जाऊन पोहोचली गेली आहे फोर्टी थ्री त्रेचाळीस आकड्यावरती जिथे तीन शतकांचा खेळ देखील समाप्त झाला षटक क्रमांक चौथ शेवटचं आणि अंतिम आता षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती आपण गोलंदाज प्रज्वलला पाहतोय चौथं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये कल्पेश गरत आले दुसऱ्या षटकामध्ये जर बघितला गेलं तर प्रदीप लांडला गेला त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आतिश ठाकरे आणले आणि आता प्रज्वल प्रज्वल पाटीलला पाहतोय इथून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल पाहावं लागेल त्रेचाळीस आकड्यावरती दाऊ संख्या पाहतो चार विकेट मैदानाच्या बाहेर आहेत उमेर आणि मिझांची जोडी मैदानावरती आणि दोन्ही फलंदाजाने दोन दोन चेलूणा फेस करताना पाच जावा बनवलात पहिलाच बॉल बजर, फुल टॉस बीमर बॉल एक ने वाढेल जाऊन पोहोचली गेली फोडी फोर चव्वेचाळीस आकडावरती चव्वेचाळीस धावा फळकावरती जोडला गेला जिथे आतापर्यंत शरद क्रमांक तीन समाप्त झालाय चौथा शरक प्रगती पथावरती असताना प्रज्वल पाटील गोलंदाजीवरती पहिला षटक कल्पेशचा आपण पाहिलं ज्यामध्ये धावा टोटल आल्या होत्या सात नऊ धावा आलेल्या दुसऱ्या षटकामध्ये बावीस धावा आल्या फार जास्त तेवीस आल्या होत्या फ्रीहिटचा चेंडू या डॉट बॉलच्या समाप्ती आपण पाहतोय आणि या डॉटबॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती चव्वेचाळीस आकडावरती तिसरा षटक पुन्हा एकदा अतिशय कंबाचे इशारा दिले पण दोन चौकार तिथे देखील पाहायला मिळालेले पण ॲव्हरेजच्या नुसार जर बघितलं तर पहिलं आणि तिसरा षटक चांगलं होतं दुसऱ्या षतकामधल्या धावा थोड्याशा महागड्या पडतील कारण की जर तिथे दहा धावा अजून कमी असतात तर हे इक्वेशन जे चव्वेचाळीसवर दिसते ना ते चौतीस पस्तीस या आकड्यावर दिसलं असतं जे नुसार परफेक्ट होतं पण ती एस डी स्पोर्ट्स महापुली संघ मी म्हणेन की जितक्या जास्त धावा त्यांच्या होतील तितका बेनिफिट त्यांना आहे आणि तितकाच खडतर प्रवास तुम्हाला करावा लागेल कारण की महापुली संघाची सर्वात जास्त स्ट्रॉंग झोन एस डी संघाचं ते म्हणजे त्यांची गोलंदाजी मग त्यामध्ये तुम्हाला बाबू दिसतील आशिक दिसतील वसीम डिंडा दिसतील ताबीज दिसतील अनेक अनेक सारे गोलंदाज आहेत अनेक सारे नाव आहेत सो डिफिकल्टीज असतील यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता स्पर्श झाला आणि त्या कुठलाच प्रकारची धाव नाही आहे डॉट बॉल पाहायला मिळेल निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर तीन, तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला धावा फडकावरती पंचेचाळीस जितक्या काटकसरीने धावा वाचवता येतील ना तितका वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल पुढचाच बॉल आणखी एक चांगला चेंडू हवेमध्ये फलंदाज जर बघितला गेला तर बाद होताना पाहायला मिळतोय होता आणखी एक विकेट आणखी एक फलंदाज फलंद वसीम डिंडा नवीन बॅटर आपण पाहतोय क्रमांक सात वरती आता वसीम मग आणखी एक डॉट बॉल आणि विकेट प्रज्वल चांगली गोलंदाजी करत आपटून टाकण्याचा प्रयत्न रक्षा कल्पेश गरजच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि तदनंतर निर्धाव चेंडूची समाप्ती देखील पाहायला मिळाली आतापर्यंत जर बघितलं गेलं तर खूप सुंदर गोलंदाजी प्रज्वल पाटीलच्या माध्यमातून खेळाडूला अनेकदा आपण पाहिलंय प्रज्वलला की या संघाचं संकट मोचकचं काम करतो आपण चर्चा करूया त्या बाबतीत देखील शेवट संदीप शेडू पाहूया तिथे स्ट्रॉंग अपील आहे पण पंचांचा इशारा डॉट बॉल ची समाप्ती आणि डॉट बॉलच्या समाप्ती नंतर या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त दोन दोन धावा आल्या एक नोची आणि एक सिंगल सुपअप गोलंदाजी पंचेचाळीस धावांवरती आता दिनी थांबवली आहे सेहेचाळीस धावांचा संव्व्हान दिलं गेलंय जाऊया आधी नाणेफिकीच्या कक्षामध्ये जिथे गावदेवी स्पोर्ट्स स्कोलीवली आणि विपक्षामध्ये येणार बोर पाडा डाऊसंख्या फळकावरती जोडला गेला टोटल पंचेचाळीस आणि सेहेचाळीस जावांचावांना महेंद्रजी तांद्रे साहेब आणि तुकारामजी खारिक साहेबांना मी विनंती करेन की आपण आमच्या समूह नाणेफिकेच्या कक्षामध्ये जॉईन आहे जिथे एनार बोरपाडा संघाचे कर्णधार आपल्याला भेटतील आणि त्यांच्या समूहत आपण गावदेवी स्पोर्ट्स कुलिवली संघाचे कर्णधार देखील पाहणार आहोत

अर्थात नाणेफिकेचा कौल आहे ते म्हणजे टीम कुलिवली वाहन होईल मी विनंती की आपण शुभेच्छा द्यायच्या मांडवती संघाच्या कर्णधाराकडे जाऊयात नाणेफिकेचा कौल जिंकलाय सर्वप्रथम काय डिसिजन असेल क्षेत्र जवळनं पाहिलंय की आक्रमकता किती चांगल्या पद्धतीने दाखवली होती ती भोरपाडा संघाने अनबिटेबल राहिल्यात मागच्या एक अंगापासून एक वर्षापासून पाहिले या मैदानावरती कोणीच हरवले नाहीये आता त्यांच्या विपक्षात खेळताना स्ट्रॅटेजीज काय असणार आणि काय आपला गेम प्लॅन उतराल कमीत कमीत रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू क्षेत्ररक्षण करायचं तुमच्या प्रत्येक संघाच्या खेळाडूकडनं किती अपेक्षा असतात कारण की हा हंगाम जर बघितला तर कोलिवली संघाचा खूप चांगला आहे ज्यावेळेस तुम्ही ड्रेसिंग रूम मध्ये बसले असतात किंवा खेळाडू कक्षामध्ये बसले असतात त्यावेळेस त्या तिथला माहोल कसा असतो आणि चर्चा कशा प्रकारे चालू असते प्रत्येक प्लेअरनी शंभर टक्के देणे हे आमचे बेनिफिट असेल नक्कीच आपण जाऊयात वरपाडा संघाच्या कर्णधाराकडे काय म्हणशील नानी फिकेत तर उतर हरलायत आता बॅटिंग वाटायला आली मगच्या मॅचमध्ये देखील सर्वप्रथम तर बॅटिंग वाटायला आली होती मगच्या मॅचमध्ये विजयाचा तो नाणे घेतलाय या मॅचमध्ये पुढे जाण्यासाठी काय कराल हो नक्कीच विजयाचा नाणे घेतलाय तोच प्रयत्न असेल आमचा किती अपेक्षा असतील आणि मगच्या मॅचमध्ये बॅटिंग चांगली झाली नव्हती सो आता बॅटर्स कडनं किती अपेक्षा कराल आणि बूम प्रतीक त्याच्याकडनं किती अपेक्षा असतील प्रतीक कडून जास्त बूम बूम अपेक्षा काय की त्यांनी चांगले आणि जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न असेल नक्कीच आपण दिव्या शुभेच्छा दोन्ही संघाच्या कर्णधाराला तर नानफिकेच्या कक्षाकडनं रिझल्ट आलाय सिलेक्टेड टू बोल फर्स्ट चला जाऊयात माझ्या दिशेने धावसंख्या फळकावरती टार्गेट दिलं गेलंय फोर्टी सिक्स एचाळीस धावांचं यानंतर होणारी मॅच नाणेफिकेचं कौल पाहिलंय टीम, टीम बोरपाडा तदनंतर होणारी मॅच यातला विजेता संघ आणि टीम स्पोर्ट्स स्पोर्ट झोंडावडवली अशी असेल आणि त्यानंतर पहिलाच बॉल हलक्या गतीने आतिश ठाकरेच्या माध्यमातून ऑन साईडला मिड विकेटला ताबी शहर पाठीमागे फेकी केली पर्यंत दुसऱ्या धाब्याची सक्सेसफुल कॉलिंग दिली लेट झाले ताबिश आणि त्यानंतर दोन धावा कम्प्लीट केला गेल्या के ज्या पद्धतीने चर्चा करत होतो आजच्या लॉटची तिसरी मॅच आता यानंतरची आपण पाहणार आहोत कोलिवली आणि एनआर बोरपाडा मधला विजयी संघ आणि गावदी स्पोर्ट्स झोंडा बडवली आणि यातला विजय संघाची जी मॅच लागणार त्यातला विजयी संघ आजच्या दिवसात क्वालिफायरची मॅच असणार आहे आणि त्यानंतर आपण फर्स्ट फायनल आणि देन फायनल पाहणार आहोत सो टोटल आजचा नऊ मॅचचा चा फॉर्मॅट आहे पहिल्या चेनवरती दोन धाबा आलात पुढचा बॉल हवे म द्या बाबू तिथे पोहोचतील आणि फेके गेपर्यंत एक सिंगल दाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगल वरती थांबवलं मदतीनं दोनशे दोन चा खेळ समाप्त संख्या फळकावरती टोटल पाहतोय सेहेचाळीस जवळांचा पाठलाग करताना तीन आकडावरती कल्पेश घरत आणि आतिश ठाकरेची जोडी मैदानावरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज शट क्रमांक पहिलं आपण पाहतोय वसीम दिंडाला पॉवर प्लेचा अनेकदा शर्ट हाताळत असतो अनेक सारे चेंडूंचा भरमार त्याच्याकडे आहे व्हेरिएशन्स खूप सुंदर आहे आणि प्रत्येक फलंदाजाच्या अगेन्स्ट एक प्रॉपर स्ट्रॅटेजीअस आहे म्हणून सक्सेसफुल आहे अजूनपर्यंत या गोलंदाजाच्या विश्वामध्ये कल्पेशच्या विपक्षामध्ये डाकूर आताचा फलंदाज कल्पेश गरत महत्वाचा शिलेदार आहे या वस्पा हा वेगाने खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे आशिक चेंडूला गॅदर करेल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव संख्या फळकावरती एक ने वाढेल जाऊन पोहोचली गेली टोटल चार कल्पेश कल्पेशवरती फार सारी जिम्मेदारी असेल त्या प्रज्वल वरती सर्वात महत्वाचा वेडेगाव संघ जेव्हा पण संकटाच्या घेरात सापडली ना प्रज्वलने बाहेर काढला इथे ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता शॉट मिड ऑफला त्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो प्रज्वलची मग धोंडावडवली इथे चालू असलेल्या त्या चषकामध्ये आपण तिन्ही मॅच मध्ये पाहिलं की अंतिम घटकामध्ये येऊन त्याने मॅचला पूर्णपणे एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला होता अगदी दुसरीच मॅच ज्यावेळेस लढत होते सहा चेंडू आणि आय थिंक सो एकवीस जावांची गरज होती आणि त्या सहा मध्ये एकवीस जावा जोडल्या होत्या आणि ती मॅच एक चेंडू सहावरती गेली होती दरम्यान आदरणीय कपिलजी पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आलात आणि त्याचबरोबर आमच्या कॉम्बॉक्सला देखील शुभेच्छा आलात थँक्यू कपिलजी पाटील जातो माझ्या दिशेने धावा फळकावरती पाच चेंडूच्या समाप्तीनंतर नऊ आकड्यावरती कल्पेशा बाटमधनं आलाय चौकार आणि शेवटचा अंतिम चेंडू बॉलर तयार आणखी एक चांगला फटका आहे गॅपमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला इथे देखील चानाक्ष फटका कल्पेश बाटमधनं आणि आणखी एक विस्फोटक आणखी एक दमदार आणखी एक चौकार चौकार आला आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती थडीन तेरा ते आकड्यावर गोलंदाजीवरती गोलंदाज वसीम दिंडाच्या विपक्षात या तेरा दावा ज्यामध्ये कल्पेशच्या बाट मधनं दोन चौकार एक सिंगल पाहिली आणि आतिश ठाकरे दोन एक सिंगल आणि दोन डबल शतक क्रमांक दुसरं गोलंदाजीवरती गोलंदाज आशिक गोलंदाजीवरती आपण आशिकला पाहतोय शरद क्रमांक दुसरं घेऊन पहिलाच बॉल सायक्रेंड लातिश बोलत यार आपटून टाकण्याचा प्रयत्न हाईट फॅक्टर फार चांगला बॉल जाईल सरळ निघून यशरक्षकाच्या हातामध्ये आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर वन फॉर दी ओव्हर हे देखील पंचाने घोषित केलं डॉट बॉल ची समाप्ती आणि डॉटबॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहतोय यार येणारा पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू आणखी एक दिमागदार चेंडू होता आणि ची समाप्ती अस गोलंदाजाला अनेकदा पाहिलं अशा प्रकारची गोलंदाजी करताना फार चांगली गोलंदाजी करत आलाय सातत्याने सातत्याने ग्रामीण मध्ये असू या सिटी क्रिकेटमध्ये असू द्या अनेक साऱ्या फलंदाजांच्या विपक्षात ही गोलंदाजी केली आहे आणि तो बेनिफिट देखील त्याला नॅचरल स्विंगचा पुढचा बॉल आउट करून खेळण्याचा प्रयत्न अगदी उंचीवरती हवेमध्ये चेंडू आणि त्यानंतर झेल टिपली जाते आणि विकेट क्रमांक पहिला आतीश ठाकरेला आता इथून माघारी परतावा लागेल हा पहिला झटका आशिकने मिळवली सफळता आणि पहिला फट झटका दिला गेलाय ती वेडेगाव संघाला नवीन बॅटर आपण प्रज्वलला पाहतोय प्रज्वल पाटील तीन चेंडू मागच्या एकही धाव नाही या पहिल्या शतकामध्ये जिथे धावा आल्या होत्या टोटल तेरा आणि तेरा वरती झिंदी थांबवली आहे वेग इथून पार्टनरशिप टिकवून वाटचाल कशी केली जाईल प्रज्वल यावेळेस पहा वेट केलं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक पोहोचण्याआधी चेंडूला पोहोचवलंय सरळ सिमारेच्या बाहेर आणि एक देखना स्ट्रोक प्रज्वलच्या बाटमधनं कव्हर्सला चौकार ताऊ संख्या फळकावरती चौकाराने वाढला जाऊन पोहोचला सेवन्टीन सतरा आकडावरती जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय चार पहिले तीन चेंडू डॉट आले होते ज्यामध्ये एक विकेट देखील पाहिला आणि चौथ्या चेंडूवरती आपल्याला प्रज्वलच्या बॅट मधनं चौकार पाहायला मिळाला कव्हर पॉइंटला चौकार आपण पाहिला पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तद्नंतर जर बघितला गेला तर पंचांचा इशारा डिकल्याच्या स्वरूपात एक धाव आणि एका धाव्याच्या मदतीने धाव संख्या फळकावरती वाढली जाऊन पोहोचली आहे समाप्त झाला शेवटचा आपण कॅल्क्युलेशन देखील तुमच्यापर्यंत पोहोचू की येणाऱ्या अंतिम बारा चेंडू मध्ये किती धाव्यांची गरज आहे बोलत यार शेवटचा अंतिम चेंडू इथे जर बघितला तर पंचांचा इशारा इशारा की डॉट बॉल ची समाप्ती पाहायला मिळते आणि ची समाप्तीनंतर शरक दोन समाप्त झालं आणि दोन शतकांच्या समाप्तीनंतर अठरा धावा फळक्यावरती आहेत आता विजयासाठी इथून कॅल्क्युलेशन आपण पोहोचूया तुमच्यापर्यंत मध्ये बनवल्यात अठरा आणि आता बारा मध्ये धावा बनवायच्या आहेत अठ्ठावीस आता वेग वाढवावा लागेल मध्ये अठरा बनवल्या गेल्यात मध्ये अठ्ठावीस बनवायच्या आहेत शतक क्रमांक पहिलं हाताळलं गेलं गोलंदाज वसिम ने दुसऱ्या षटकामध्ये आशिकला आणलं आणि तिसरं षटक घेऊन आता गोलंदाजीवरती चर्चा केली जातीय ऑप्शन फार आहेत गोलंदाजी करू शकतो बाबू देखील आहे मिजान देखील गोलंदाजी करताना आपण मिजानला देखील पाहिलंय सो आता कोणता गोलंदाज इथून आणलं जाईल रनअप घेताना आपण बाबूला पाहतोय सो तिसऱ्या षटकामध्ये या महत्वाच्या षटकामध्ये बाबू गोलंदाजीवरती आपण पाहतोय बाबू खान जातो मॅच कडे बारा मध्ये बनवला तर अठरा धावा आणि आता बारा मध्ये बनवायच्यात अठ्ठावीस जावा आणि षटक क्रमांक तिसरं महत्वाचं षटक घेऊन आपण गोलंदाजीवरती बाबू खानला पाहतोय बाबूला पाहतोय स्ट्रायकर एंडला कल्पेश गरत नॉन स्ट्रायकर एंडला प्रज्वल पाटील दोन्ही महत्वाचे खेळाडू आणि गोलंदाज देखील महत्वाचा आहे त्यामुळे बॅटल हेड टू हेड फाईटचा जशास तसं उत्तर आहे दोन्ही एंडने उत्तर दिलं जाईल गोलंदाजी एंडने देखील आणि बॅटिंग एंडने देखील पण आता उत्तर कोणाच्या बाजूने योग्य असेल हा पहा हा पहिलाच बॉल उडवलाय स्विंग केल्या बॉलला चाललाय सरळ मिड विकेटच्या बाहेर कल्पेश घरत फायर करतो इथून कल्पेश गरत इथून आता पूर्णपणे आग उकळताना आलाय षटकार मोठा फटका आला आणि शेतकऱ्यांनी मदतीने दाऊसिंग फळकावरती ट्वेंटी फोर चोवीस फुलर लेनचा बॉल प्रतिउत्तर बाबूचा जबरदस्त होता प्रति हल्ला केला गेला कारण की मोठा फटका आल्यानंतर अनेकदा गोलंदाजाचं थोडं का होईना पण आपण अनेकदा पाहिलं की गोलंदाजाचं इगोर्ट झाल्यासारखं होतं पहिल्याच बॉलवरती मोठा फटका मारला आणि तदनंतर हा प्रतिउत्तर अगदी अप्समच्या बाहेर यॉकर डिलेव्हरी आणि तिथे डॉट बॉल पाहिला आपटून टाकण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला स्पर्श केलाय आणि तदनंतर चेंडू जाईल सरळ सिंगल करिता एका धावे करिता आणि एका धावेने धावा फळकावरती पंचवीस तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला पंचवीस धावा फळकावरती आता नऊ मध्ये बनवायच्या एकवीस जावा बनवायच्यात नऊ मध्ये एकवीस जाव्यांचं एक कॅल्क्युलेशन आहे कल्पेश ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आपण वसीम दिंडाला पाहिलं आणि फेकी करेपर्यंत फेकी पहा क्लीन होती एक सिंगल धाव यशीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण उमेरला पाहतोय आणि एका धावेच्या मद मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली देखील जाऊन पोचली गेली आहे टोटल ट्वेंटी सिक्स सव्वीस आकड्यावरती आठमध्ये वी बनवायच्यात वीस धावा या दोन मध्ये एखादा मोठा फटका आला ना तर मॅच जवळ दिसेल हा पहावेळेस पहा हवे मध्ये शेतरक्षक तिथे झेल केली गेली ड्रॉप आणि एक सिंगल दाव दुसऱ्या दावेची कॉलिंग आता इथून दुसरी धाव देखील कम्प्लीट केली गेली आहे कल्पेशची चानाक्षरुती पहा दोन धाबा कम्प्लीट केला गेला चपलाई फार जास्त कल्पेश कडे कुठे धाव चोरून घ्यायच्या आहेत कुठे धावांचा वेग वाढवायचा आहे ठाऊक्यात आला आणि मात्र दोन धाबा बनवल्या गेल्या पण कदाचित या दोन धावा आधी देखील झाल्या असतात कारण की ज्या वेळेस मैदानामध्ये हवे चेंडू होताना फलंदाज स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर एंडचा देखील त्या चेंडूला फॉलो करत राहिला बघत राहिला क्रिकेटचा पहिला रूल जर हवे चेंडू असेल तर पहिली धाव कम्प्लीट केणं फार गरजेचं असतं आणि कदाचित जेल देखील सुटते आणि जेल सुटल्यावर दुसरी धाव देखील मिळते पण ती चुकी धावा दोन आल्या आणि दोन धावेच्या मदतीने धाव संख्या ट्वेंटी एट पुढचाच बॉल अगदी सरळेशेमध्ये खेळला एक सिंगल धाव थोडीशी फंबलिंग झाले एकला डबलमध्ये तकदील केली आणि दोन धावा कंप्लीट आणि तीन शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती तीस विजयासाठी आता धाव्यांची गरज आहे सहा चेंडू सोळाचे इक्वेशन दरम्यान आदरणीय योगेश पाटील साहेब आणि आदरणीय शांतारामजी खारिक साहेब यांचं इथे शुभागमन झालं वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं सहा चेंडू आणि विजयासाठी आता सोळा दाब्यांची गरज आहे सलामीसाठी आलेला कल्पेश मैदानात आहे ज्याला एक जीवनदान दिले तो प्रज्वल देखील मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सहा चेंडूना फेस करताना सतरा दाबा पण या परिस्थितीमध्ये जय मी म्हणेन की आकडे महत्वाचे नाहीयेत तुमचा स्टोन महत्वाचा नाही आहे तुम्ही संघासाठी काय करताना हे फार महत्वाचं आहे कारण की तुम्ही ज्यावेळेस संघासाठी खेळता ऑटोमॅटिकली तुमचा माईलस्टोन वाढत जातो पण इथे संघाच्या रिक्वायरमेंटनुसार खेळणं फार गरजेचं आहे जिथे सहा मध्ये बनवायचे आहेत टोटल धाबा सोळा ताबीश गोलंदाजीवरती रेग्युलर गोलंदाज आहे त्यामुळे अंडरएस्टिमेट नाही करू शकत सातत्याने गोलंदाजी करत आला तांदळे अतुलजी शेळके साहेब यांचं देखील इथे शुभागमन झाला त्यांना देखील मी विनंती करेन की आपण या वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे प्रतीक देखील इथे उपस्थित झाले दुपारच्या भोजनानंतर बुम बुम भुं प्रतीक ताबिश क्रमांक पहिला पहिलाच बॉल हवे मध्ये प्रॉपर मिडल ऑफ दी बॅट कल्पेश घराची ताकद कल्पेश घराची नजाकत पूर्णपणे या मॅच मध्ये हाकार करति षटकार आला आणि शेतकाराने धाव संख्या फळकावरती वाढली देखील टोटल धावा जाऊन पोचल्या गेल्यात थर्टी सिक्स आता पाच मध्ये बनवायच्या दहा इंटरेस्टिंग मॅच इंटरेस्ट वाढत चाललाय रंगत वाढत चालली ताबिश तयार आणखी एक फुलटॉस आणि त्या फुलटॉसला डिपॉझिट केलंय सरळ 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 सीमा रेषा बाहेर षटकार एक मिनिट चला बारा धाबा फळकावरती दोन चेंडू जोड़ला जाता विजा विजासाठी चार चेंडू आणि धाब्यांची गरज आहे चार चार मध्ये बनवायच्या आहेत चार धावा आदरणीय योगेशी पाडी साहेब यांचा इथे शुभागमन झालं त्यांना मी विनंती करेन की आपण या चार मध्ये बनवायचे आहेत चार दाबा अजून देखील तयार होईल <laughs> पुढचा बॉल उडवलाय उडवलाय चलो टाटा बाय बाय गुड बाय गुड बॉय गुड बाय मॅच फिनिश Salaman of the match, up